नमस्कार नमस्कार। आजचा अपडेट असा आहे की पहिला अपडेट सांगतो नंतर बाकीच्या गोष्टी, की अदर व्हिडिओ एक टाकणार होतो, सांगितलं होतं की लॉकडाऊन ओपन होण्यापूर्वी किंवा लॉकडाऊन ओपन झाल्या झाल्या 10,180 वर जर पुढच्या आठवड्यात ब्रेक पुन्हा वर केलं तर अजूनही तेजी राहील। डॉलर 74.90 खाली गेला तर डॉलर थोडाफार प्रॉफिट बुकिंगला खाली येईल, 74.90 खाली गेला तर, आणि गोल्ड थोडं प्रॉफिट बुकिंगला खाली यायला पाहिजे। गोल्ड हे टिकणार नाही खाली जास्त वेळ, 1-2-3 हजार पॉईंट जास्तीत जास्त खाली येऊ शकतं, म्हणजे एक अराऊंड 42-43 हजारपर्यंत येईल आणि पुन्हा अपट्रेंडमध्ये जाईल। आता राहिलं, बऱ्याच जणांना उत्सुकता आहे, म्हणजे मी एकाने कोणीतरी कमेंट टाकली होती की नाही नाही म्हणता म्हणता 2000 पॉईंट वर गेलं, 2000 पॉईंट वर गेलं पण ते काही उपयोगाचं नाही आहे। हे कारण सांगतो मी, 30-40% तिथे इन्व्हेस्टमेंट बॉटमला सांगितलं होतं, 30-40% इन्व्हेस्टमेंट करू शकता, मी नाही सांगितलेलं असं नाही, आणि ते आता तुम्ही पार्टली पार्टली प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे, आणि ते जर नाही बुक केलं तर मार्केट जर वर टिकलं नाही, म्हणजे हे लॉकडाऊन ओपन होईपर्यंत, लॉकडाऊन ओपन होईपर्यंत फक्त मार्केट वर राहील, म्हणजे 15 जुलैपर्यंत जेमतेम राहिलंच तर, आणि या 15 जुलैपर्यंत जे काही प्रॉफिट बुक करून घ्यायचं, टेक महिंद्रा बाय आहे, परत इन्फोसिस बाय आहे, लुपिन अजूनही बायमध्येच आहे, मी हेच सांगतो आहे, आणि मी ते बॉटमला देखील सांगितले होते, इथून 100-150 रुपये खाली फार्मा सेक्टर सांगितलं होतं, अजूनही फार्मा सेक्टर चालणार, IT सेक्टर चालेल, बँकिंग ऑटो वगैरे हे सेक्टर थोडेफार चालतील महिनाभर, त्याची गॅरंटी देत नाही। आता राहिलं, मी हा चॅनल हे कोणाच्या ट्रेडरसाठी वगैरे बनवलेला नाही, आणि हे चॅनल हे मी इन्व्हेस्टरसाठी बनवलं, आणि 1 वर्षाचा व्ह्यू किंवा 2 वर्षाचा व्ह्यू नाही तर पुढच्या 5 वर्षापर्यंत तो व्यक्ती टिकावा यासाठी चॅनल बनवलं होतं। आता हे चॅनल ज्यावेळी मी बनवलं त्यावेळी मला फेसबुकवर बरेच रिप्लाय आले। आता मित्रांनो, फेसबुकवरती कोणती रिक्वेस्ट पाठवू नका, ते 4 वर्षापूर्वीच फेसबुकची, म्हणजे ज्यावेळी मी ID बनवला आणि 6 वर्षापूर्वी ज्यावेळी ID बनवला आणि त्यानंतर तो ID बनवल्यानंतर फुल झाला, 5000 फ्रेंड रिक्वेस्ट असतात तेवढे फुल झाले, फॉलोवर क्लिक करू शकता, त्या पलीकडे काही नाही करू शकत, तिथे पोस्ट टाकणं बंद केलेलं, पण थोडेफार मधीमध्ये मी टाकतो, टेलिग्रामवरती पण पोस्ट टाकणं थोडंफार थांबवलेलं, त्याचंही काहीतरी कारण आहे, तिथे काहीतरी चुकीच्या गोष्टी होत होत्या म्हणून टेलिग्रामवरती मी थोडे दिवस बंद ठेवले। आता राहिलं, एवढे दिवस मी व्हिडिओ टाकले नव्हते आणि अपडेट हा एवढाच आहे, वारंवार अपडेट, मार्केट जेवढी तेजीमध्ये असतं तेवढं अपडेट टाकायची गरज नाही, लोकं ॲटोमॅटिकली प्रॉफिट बुक करतात, त्यामुळे मोठी गोष्ट नाही। मार्केट जेवढी मंदीमध्ये येतं तेवढी रेग्युलर व्हिडिओ असतात, माझे व्हिडिओज मी बंद केले मी थोडेफार, कारण तेजीमध्ये आहे मार्केट, मार्केटमध्ये सध्या घाबरण्यासारखं थोडंफार काही नाही आहे, रेग्युलर जेवढी व्हिडिओ यायला लागले का समजून जा की मार्केटमध्ये काही खरं नाही। मी रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही, रेग्युलर अपडेट फक्त मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकतो, त्याची पण फार कमी फी नावाला ठेवलेली आहे। आता राहिला दुसरा व्हिडिओ मी बनवतो त्याच्यासाठी स्पेशल, की स्टॉक मार्केट व्यतिरिक्त मी काही व्हिडिओ 2-4 अगोदर टाकले होते आणि त्याचं प्रतिउत्तर हे टाकतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये। अपडेट हा एवढाच आहे, 74-90 तुटलं तर डॉलर थोडाफार खाली येईल, गोल्ड थोडंफार खाली येणारच 1-3-4 हजार, कारण कंटिन्यू 36 हजारापासून 48 हजार 12 हजार पॉईंट वर गेले तर 4-5 हजार 42 हजारपर्यंत यायला पाहिजे, अपडेट हा एवढाच आहे, आणि त्यामुळे गोल्ड हे अकाउंटमध्ये असलं पाहिजे, आणि ह्या स्टेजला पण खाली आलं तर 42 हजाराच्या आसपास आलं तर गोल्ड खरेदी करा, पुन्हा गोल्ड नवीन व्हायला जाणार। महत्त्वाचा अपडेट दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकतो, तो खूप मोठा आहे। धन्यवाद।